Hello students, how are you? I am assistant professor Mulla Arias, and in this video lecture we are going to see a small story written by William Barrett, and the name of the story is Seno Peril. The pronunciation of this word is Seno. See students, Seno is not English word. This is the word is taken from Spanish language, which means Mr. or a senior person, and Peril means who pay money. Students, before discussing this story, let's have some information about small information about the writer William E. Barrett. Students, William E. Barrett is an American writer, and he was born on November 16, 1900, and he was died on September 14, 1986. He was an American author, as I told you. He was born in New York. Where is born? He was born in New York. In New York City, and he was graduated from Manhattan College in 1922. He worked as an aeronautics consultant with the Denver Public Library from 1941. He received a citation from Regis College in 1956. He was a member of Penn and Authors League of America. Barrett was Roman Catholic. Roman Catholic is term, a religious term. That means in Christianity there are two really sub religions in Christianity. That is Roman Catholic and Protestant. And he was Roman Catholic. तर विद्यार्थी मित्रांनो, विल्यम बॅरेट यांचा जन्म अमेरिकेत झाला. त्यानंतर त्यांनी एज्युकेशन मॅनहॅटन कॉलेज म्हणून घेतलं. त्यानंतर ते रोमन कॅथोलिक होते. रोमन कॅथोलिक म्हणजे ख्रिश्चन धर्मात दोन वर्ग असतात, तर त्यातला पहिला असतो रोमन कॅथोलिक आणि दुसरा असतो प्रोटेस्टंट. त्यातले ते कोण होते? रोमन कॅथोलिक होते. म्हणजे रोमन कॅथोलिक म्हणजे काय की ते धर्माला जास्त मानतात, आणि प्रोटेस्टंट म्हणजे काय ते स्वातंत्र्य धर्मात आखडून न जखडून न राहणे ह्याच्यावर विश्वास ठेवतात प्रोटेस्टंट, आणि कॅथलिक असतात ते जास्तीत जास्त धार्मिक असतात. तसे सो स्टुडंट्स, राईट नाव आय एम गोइंग टू टेल यू द शॉर्ट समरी ऑफ दिस शॉर्ट समरी ऑफ दिस स्टोरी. सो स्टुडंट्स, सेनो पेरॉल, इन दिस स्टोरी वी हॅव द थीम ऑफ कंट्रोल, पार, डिटर्मिनेशन, connection and acceptance. This story focuses on need of adaptability from both the workers and the team management. It also explains how adaptability is a survival skill in an organization. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झाल्यास ही शॉर्ट स्टोरी कशाबद्दल आहे, तर ही आहे अडॅप्टेबिलिटी. अडॅप्टेबिलिटी म्हणजे काय? अडॅप्ट म्हणजे एखाद्या परिस्थितीशी जुळवून घेणे. समजा तुमच्यावर एखादे संकट आले, तर त्या संकटात तुम्ही कसे फेस करता किंवा कसे त्या संकटाला तुम्ही जुळवून घेता हे यात सांगितलं आहे. आता एक एक्झाम्पल द्यायचं झाल्यास, म्हणजे शॉर्ट स्टोरीपेक्षा एक वेगळं एक्झाम्पल द्यायचं झाल्यास, आपण एक एक्झाम्पल देऊ शकतो की समजा आता कोरोना पॅन्डेमिकची सिच्युएशन आहेच, तर त्यावेळेस आपल्याला काय केलं जातं? निर्बंध लादले जातात की समजा असं एक हे आलं, काय म्हणतो आपण, एक नियम आला, एक रूल आला की काय आहे, एक रूल आला की असं सांगितलं गेलं की 5 फुटापेक्षा जास्त व्यक्तीने काय करायचे, इव्हन डेटला काय करायचे, बाहेर निघायचे, आणि 5 फुटापेक्षा जे खालचे आहेत त्यांनी काय करायचे, ऑड डेटला काय करायचे, बाहेर यायचे. असं जर आपल्याला सांगण्यात आलं तर तुम्ही काय कराल? आणि समजा तुम्हाला यावेळेस बाहेर यायचंच आहे, तर त्यावेळेस तुम्ही काय कराल? तुमच्या हाईट वाढवण्यासाठी काहीतरी प्रयत्न कराल किंवा अडॅप्ट कराल?
हेच या म्हणजे शॉर्ट स्टोरीमध्ये सांगण्यात आलं आहे की ज्या वेळेस म्हणजे ते जे कॅरेक्टर्स आहेत ते कामगार आहेत ते स्वतःचं म्हणणं मान्य करण्यासाठी किंवा म्हणणं पटवून घेण्यासाठी किंवा पगार करून घेण्यासाठी ते कोणकोणत्या थराला जातात ते ह्या शॉर्ट स्टोरीमध्ये रायटरनं सांगितलं आहे. तसंच आपण एखादा अजून एक्झाम्पल घेतलं, समजा कोविडमध्येच काही वेळेस असं आलं की अल्फाबेटवाले, समजा ए अल्फाबेटवाले काय करतील, एक तारखेला येतील, बी अल्फाबेटवाले दोन तारखेला येतील, असं जर समजा नियम निघाला तरी देखील काही माणसं काय करतील, स्वतःच्या नावात चेंज करू करतील आणि बाहेर पडतील. तसंच ह्या शॉर्ट स्टोरीमध्ये देखील दाखवलं आहे की माणूस मागणं मान्य करण्यासाठी किंवा काय म्हणतात आपले एक मागणी त्याची मान्य करून घेण्यासाठी किंवा पैसे पगार करून घेण्यासाठी ते कोणत्या थराला जातात किंवा कसं ते पगार आपला काढून घेतात कंपनीकडून, हे या पाठात दाखवले, म्हणजे ह्या शॉर्ट स्टोरीमध्ये दाखवले. तर आपण काय करूया, ह्याची समरी आपण काय करू पाहून घेऊ. पण समरी डिस्कस करण्याआधी मी तुम्हाला ह्यातील महत्त्वाचे कॅरेक्टर सांगणार आहे. बिफोर डिस्कसिंग समरी ऑफ द स्टोरी लेट्स हॅव कॅरेक्टर. स्टुडंट्स, कॅरेक्टर्स आर फर्दर डिवायडेड इन टू टू टाईप्स, म्हणजे दोन टाईप्समध्ये आपण काय करतो हे कॅरेक्टर डिवाईड करू शकतो. फर्स्ट इज द रायटर अँड लॅरिंग. दीज टू कॅरेक्टर्स आर वर्किंग इन अ ज्युनियर इंजिनियर कम क्लार्क इन द फायनान्स. फायनान्स म्हणजे काय, फायनान्स म्हणजे एक भट्टी, ज्या भट्टीमध्ये काय होते लॅरी आणि रायटर हे दोघंजण काय करत होते, ज्युनियर इंजिनियर म्हणून कामाला होते. अँड देर वॉज सम कॅरेक्टर्स हू वेर वर्क ॲज स्टोकर. स्टोकर म्हणजे काय, की त्या फायनान्समध्ये कोळसा टाकण्याचं काम करतात, म्हणजे भट्टीत काम करतात ना, त्या प्रकारची ते जे म्हणजे कुशल व्यक्ती म्हणजे कुशल कामगार तिथं होते. त्यांची चार पाच नावं इथे दिली आहेत, त्यातला पहिला होता जॉन गार्सिया, पहिला आहे गार्सिया, दुसरा आहे पीट मेंडोन्झा, त्याच्यानंतर गोंझालेज आणि ऑर्टेज. तसेच आणखीन एक दोन कॅरेक्टर्स आहेत, ते तुम्ही काय करा स्टोरी वाचताना तुमच्या लक्षात येईलच. हे जे कॅरेक्टर आहेत ह्यातला गार्सिया हा कॅरेक्टर आहे तो इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. तो कॅरेक्टर म्हणजे काय करत असतो, ज्यावेळेस नियम तयार होत असतात त्या कंपनीमध्ये त्यांना तो सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यातून रस्ता काढण्याचा प्रयत्न करत असतो. तो कसा करत असतो ते आपण काय करूया डिस्कस करताना पाहूयातच. सो स्टुडंट्स, लेट्स हॅव समरी. दिस इज द समरी, लेट मी झूम इन. ओके स्टुडंट, ॲट द बिगिनिंग रायटर सेज दॅट लॅरी अँड नॅरेटर, दॅट इज द रायटर, लॅरी अँड ही वी आर ज्युनियर इंजिनियर, दे बोथ आर ज्युनियर इंजिनियर. रायटर आणि लॅरी कोण होते, ज्युनियर इंजिनियर होते. अँड दे आर वर्किंग वर्क ॲज ज्युनियर इंजिनियर कडून क्लर्क, म्हणजे ज्युनियर इंजिनियर देखील होते आणि क्लर्क पण होते. आणि त्यांच्याकडे कोणतं काम होतं की पगार काढण्याचं काम त्यांच्याकडे होतं. दे हॅड टू डू ऑल द पेपर वर्क सेंट फ्रॉम द मेन ऑफिस डाउनटाऊन. आणि त्यांच्याकडे काय मेन ऑफिसमधून जे कागदपत्रे यायची त्याची सर्व कामं कोणाला, त्यांनाच करावी लागायची. समटाईम्स दे रिसिव्ह बिल्डरिंग ऑर्डर्स अँड दे हॅड टू पुट दॅम इन टू इफेक्ट. दे हॅड टू ओबे द ऑर्डर्स अँड वर्क अकॉर्डिंगली. फॉर द मेक्सिकन लेबरर दे वर द पे मास्टर्स, दॅट इज सिनेओ पेराव. म्हणजे काय, ते कोण होते, पे मास्टर्स होते, म्हणजे पेमेंट करणारे होते. ह्याच्या व्यतिरिक्त त्यांना त्यांच्याबद्दल काही घेणं देणं नव्हतं. त्या कामगारांसाठी हे फक्त काय होते, एक पेमेंट करणारी व्यक्ती. कोण, लॅरी आणि रायटर. आणि त्यांना ते काय म्हणत, सिनियर पेरॉल, सेनो पेरॉल असे म्हणत असत. देन द स्टोकर्स वर बिग मेक्सिकन मॅन. ते कोण होते, मेक्सिकन होते. आणि ते काय होते की एक धष्टपुष्ट असे व्यक्तिमत्व होते त्यांचे. मग ते काय करायचे की त्या फायनान्स म्हणजे त्या भट्टीमध्ये काय करायचे, कोळसा टाकण्याचं काम करायचे.
दे वर्क हार्ड अँड स्किलफुली. आणि त्यांचं काम कसं होतं, खूप मेहनतीचं काम होतं आणि ते स्किलफुली देखील करायचे. देअर वर प्राईड अँड डिग्निटी इन देअर वर्क, आणि ते त्यांचं कामाचं त्यांना अभिमान होता. दे हर्ल द कोल विथ द स्टोक शॉल्स इन टू द टायनी डोस ऑफ फायनान्स. ते कोल काय करायचे, फायनान्स, फायनान्स म्हणजे काय, भट्टी, भट्टीमध्ये काय करायचे, टाकायचे. द कंपनी पेड देम देअर पेमेंट ट्वाईस अ मंथ. कंपनी त्यांना महिन्यातून दोन वेळा काय करायची, पेमेंट करायची. ऑन द फिफ्थ अँड द 20th, तारीख काय असायची, फिफ्थ अँड द 20th, म्हणजेच महिन्याच्या 5 तारखेला आणि महिन्याच्या 20 तारखेला काय त्यांचं पेमेंट व्हायचं. पण त्यांचं असं म्हणणं होतं की 4 दिवसापेक्षा जास्त ते थांबतच नसत, 4 दिवसानंतर ते काय ते पेमेंटची मागणी करत असत आणि 4 दिवसातच ते पेमेंट घेऊन जात असत, असं त्यांचं म्हणणं होतं. ते आपण नेक्स्टमध्ये पाहूया. बट द मेक्सिकन वर्कर्स वॉन्टेड देअर पेमेंट आफ्टर एव्हरी 3 or 4 डेज. 3 to 4 दिवसानंतर त्यांना काय पेमेंटची गरज असायची. सो लॅरी अँड द नॅरेटर हॅड टू गिव्ह देम ॲडव्हान्स अगेन्स्ट देअर पेमेंट रोल. त्यांना ॲडव्हान्स द्यावाच लागायचा. फॉर इट दे हॅड टू सबमिट नेसेसरी फॉर्म्स टू मेन ऑफिस. ॲट द टाईम द कंपनीज रूल्स हॅड सर्टन इलेक्ट्रिसिटी. त्यावेळेस ऑफिसमध्ये त्यांना म्हणजे काय म्हणतात, फॉर्म वगैरे द्यावा लागायचा, पैशाची गरज काय आहे त्यासाठी वगैरे. पण कंपनीने काय केलं की डायरेक्ट काय केले, रूल्समध्ये चेंज केले. आणि त्याच्यानंतर काय झालं ते आपण पाहूया. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे मित्रांनो. वन डे लॅरी अँड द नॅरेटर गॉट अन ऑर्डर फ्रॉम द मेन ऑफिस फॉरबिडिंग देम टू गिव्ह द ॲडव्हान्सेस अगेन्स्ट पेमेंट्स. नंतर काय झालं, लॅरी आणि नॅरेटरला एक नोटीस मिळाली की तुम्ही काय करा, इमर्जन्सी असेल तरच काय करा, तुम्ही त्यांना पेमेंट करा. इमर्जन्सी असली तर तुम्ही काय करा, पेमेंट करा, असं वर्कच्या ऑफिसमधून त्यांना ऑर्डर आली. देन अ स्टोकर नेम्ड जॉन गार्सिया केम अँड आस्क फॉर अन ॲडव्हान्स. द नॅरेटर एक्सप्लेन हिम वॉट द नोटीस मीन्ट. He explained to him that the advance would be given only when there was a genuine emergency. जर emergency असेल तरच काय त्यांना पैसे मिळतील, असं कोणी सांगितलं, रायटर आणि त्याचा मित्र लॉरी यांनी काय केलं, एक्सप्लेन करून सांगितलं. जॉन गार्शिया वेंट आउट सायलेंटली. त्याच्यानंतर जॉन गार्शिया गेला. देन आफ्टर सम टाइम टू अदर स्टोकर्स केम इन अँड द नॅरेटर टोल देम अबाउट द नोटीस. Very soon, all the Mexican workers were discussing about the advances and the new rule. They concluded that for getting the advance, the wife must be sick or baby should need medicine. Sir, काय झालं पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं काय केलं की जेन्युइन इमर्जन्सी म्हणजे काय, आपत्कालीन जर तुम्हाला पैशाची गरज असेल तरच काय करणार, कंपनी त्यांना ॲडव्हान्स देणार, असं काय केलं, जाहीर करण्यात आलं. त्यावेळेस हे जे मेक्सिकन जे स्टोकर्स होते, कामगार होते, त्यांनी काय केलं, जेन्युइन कारणं द्यायला सुरुवात केली. कोण म्हणलं माझे वडीलच आजारी आहेत, कोण म्हणलं माझी आईच आजारी आहे, कोण म्हणलं माझ्या मुलाला औषधाची गरज आहे, कोण म्हणलं माझी मिसेसच पूर्णपणे कसे एकदम सिरियस आहे, असं काही काही कारण सांगितलं पैसे मिळवण्यासाठी. हे तर आपण इंग्लिशमध्ये वाचणार आहोत. The next morning, John Garcia demanded the advance, mentioning that his wife was sick. Baga. John Garcia kay manla, maji wife kay sick hai, aajari hai. Tumhi kay kara mala? Advance dya. And after, other workers also demanded the advances, stating their wives were sick or babies needed medicine. Very rarely, father's sickness or mother-in-law's bad condition was mentioned. Baga. Mitranu. काय काय नाही काय सांगितलं, त्यांच्या सासूबाई देखील आजार आहेत, असं पण काय काय नाही सांगितलं. द नॅरेटर हॅड टू गिव्ह देम ॲडव्हान्सेस. आता नॅरेटर आणि लॅरी हे फक्त काय होते, पगार देणारे कामगार होते. त्यांना काय फक्त काय करायचे, लॉ फॉलो करायचे. ते काय करायचे,
त्यांना कारण मिळालं की ते कारण लिहून घ्यायचे आणि पेमेंट करायचे. तसंच त्यांनी केलं. दिस वेंट फॉर अ वीक, हे किती एक आठवड्याबरोबर एक आठवडा हे चाललं. देन देर वॉज अनदर नोटीस फ्रॉम द मेन ऑफिस, त्याच्यानंतर एक दुसरी नोटीस आली मेन ऑफिसमधून. ती काय आली ते आपण पाहूया. इट सेड दॅट द पेमेंट वुड बी मेड ओनली द ओनली ऑन द 5th अँड द 20th 28th ओनली द पीपल क्विटिंग देअर सर्व्हिसेस वुड गेट देअर पेमेंट. तिथं काय सांगितलं की आता फक्त काय 5व्या आणि 20 तारखेला 5th अँड 28th या दोन तारखेला काय पेमेंट होईल. पण जर कुणाला ॲडव्हान्स पाहिजे असेल तर त्यांनी काय करायचं, काम काय करायचं, क्विट करायचं म्हणजे सोडून द्यायचं, तरच त्यांना पगार मिळेल. अँड वॉट हॅपन नेक्स्ट लेट सी. द नेक्स्ट डे जॉन गार्सिया केम टू द नॅरेटर अँड टोल्ड हिम दॅट ही वॉज क्विटिंग द जॉब. द नॅरेटर आर्ग्युड हिम दॅट द कंपनी वॉज गुड अँड ट्रीटेड देम वेल लाईक चिल्ड्रन, बट ही क्विटेड हिज जॉब followed by others and the narrator couldn't understand how he could replace the best talkers by others. काय झालं, ते काय करत होते पेमेंट मिळण्यासाठी काय करू लागले, सगळे जॉब सोडू लागले. आणि त्यामुळे रायटर्स आणि त्याचा जो सहकारी होता लॉरी ह्यांच्या मनात आता संभ्रम निर्माण झाला की ह्यांना रिप्लेस करणारे कामगार शोधायचे कुठे. Larry and the narrator thought that there would be a serious problem in the plant after 3 days. Then as what lagle ki 3 divasat kay hoil mota problem hoil. The foreman was also worried and foreman dekhil titla jo hota to pan kay zala worried manje to main jo asto tyancha kamgar tyancha main asto to dekhil manje sambhramat gela ki nemka karaycha kay. हाऊ टू गेट स्किल्ड मेन फॉर दिस वर्क, त्यानं देखील असं विचार केला की आता कामगार कसे मिळतील. बट द प्रॉब्लेम वॉज सॉल्व्ह बाय हायरिंग टेम्पररी सर्व्हिस ऑफ स्ट्रोकर्स. नंतर त्यांनी काय केले, टेम्पररी सर्व्हिसेस घेतले त्यांनी स्ट्रोकरचे. जॉन गार्सिया अँड अदर्स हॅड कम देअर ॲज टेम्पररी वर्कर्स. हे बघा मित्रांनो काय झालं, जेव्हा काम सोडून गेला कोण, जॉन गार्सिया, तोच पुन्हा काय झाला, जॉईन झाला. कारण तर कसा नियम होता, काम सोडून गेले की पगार मिळणार, म्हणजे काम सोडून जायचे पगार घेऊन आणि पुन्हा कामावर यायचे, असं यांनी केलं. त्याच्यानंतर काय झालं बघूया. नाव एव्हरी डे देर वॉज अ लाईन ऑफ रिझायनिंग स्टोकर्स अँड अनदर लाईन ऑफ स्टोकर्स सी किंग वर्क्स. तर काय व्हायचं, एका साईडला काय व्हायचं, रिझाईन करणारे स्टोकर्स असायचे, एका साईडला काय करायचं, जॉईनिंग करणारे स्टोकर्स असायचे. म्हणजे एकाड एक दिवस ते काय करायचे, एक दिवस रिझाईन करायचे, दुसऱ्या दिवशी जॉईनिंग व्हायचे. त्यांनी ही आयडिया केली. लर्निंग दिस प्रॉब्लेम द मेन ऑफिस वॉज अपसेट. मग ह्या प्रॉब्लेममुळे काय झालं, मेन ऑफिस अपसेट झालं की काय ह्या पोरखेळ चाललं आहे का, म्हणजे कामामध्ये काम सोडून जाणे पुन्हा कामावर येणे हा काय पोरखेळ नसतो. मग मेन ऑफिसमध्ये देखील काय झालं, याच्याबद्दल थोडासा राग निर्माण झाला, तो अपसेट झाला मेन ऑफिसमधला जो अधिकारी असतो. दे सॉ द सेम मेन वर ऑन पेरोल ट्वाईस इन अ वीक. मग काय व्हायचं की महिने दोन दोन आठवड्यात काय व्हायचं की सेम माणूसच काय करायचा, पेरोल व्हायचा म्हणजे कामावर यायचा. दे सेंट वन मोर नोटीस स्टेटिंग दॅट नो एम्प्लॉय हू रिझाइन वुड बी रिहायर्ड विद इन अ पिरियड ऑफ 30 डेज. मग त्यांनी नवीन नोटीस बनवली की जो कामगार काम सोडून जाईल त्याला 30 दिवसाच्या आत काय करणार, हायर केलं जाणार नाही. 30 दिवसानंतरच त्यांना काय करायचं, जॉबवर यायचं जर त्याला पुन्हा जॉबला यायचं असेल तर. आता इथं यांनी काय केलं असेल विद्यार्थी मित्रांनो, ह्यांनी ह्या कामगारांनी त्याच्यावर पण एक उत्तर काय केलं, शोधून काढलं. ते काय केलं आपण पुढं बघूया. वेन जॉन गार्सिया रिझाइन द नॅरेटर शोड हिम न्यू नोटीस. जॉन गार्सिया थॉट ओव्हर इट, other stokers also thought over it and all of them resigned their job. The narrator thought that it was a bad day for the company. They didn't know from where to get new stokers to keep the work going on. Nantar kay zala, writer ani larry na dekhil ata
टेन्शन येऊ लागलं की आता 30 दिवसापर्यंत जर हे काम सोडून गेले तर पुढील 30 दिवसापर्यंत कुणाला कामावर ठेवायचं, ते एक्सपिरियन्सवाले स्टोकर्स कुठून आणायचे फायनान्समध्ये काम करण्यासाठी? तर याच्यावर देखील उत्तर आपोआप चालून आलं, ते कसं आलं ते आपण पाहूया. However, the next morning, all the stokers were in the line for seeking job. The narrators looked at John Garcia. तर काय झालं, नेक्स्ट मॉर्निंगमध्ये सर्वजण काय लाईनमध्ये आले आणि नॅरेटरने कुणाकडे पाहिलं, जॉन गार्सिया, अँड टोल्ड हिम दॅट ही कुडंट हायर हिम ॲज पर द नोटीस. आणि जॉन गार्सियाला सांगितलं की तुला मी काय करू शकत नाही, हायर करू शकत नाही, कामावर ठेवू शकत नाही. नवीन नोटीस आहे की 30 दिवसापर्यंत तू जॉईन होऊ शकत नाहीस. तर ह्याच्यावर जॉन गार्सियानं उत्तर काय दिलं, जॉन गार्सिया टोल्ड हिम दॅट ही वॉज मॅन्युएल हॅर्मेंटेज, त्याने तो दुसरंच नाव सांगितलं काहीतरी, अँड ही वॉज नॉट जॉन गार्सिया. सो द नॅरेटर हॅड टू रिहायर हिज सर्व्हिसेस. तर जॉन गार्सियानं आयडिया काय केलं की तो नाव बदलूनच पूर्णपणे त्याचं जॉईन झाला. जर तुम्ही त्या नावाचं पुन्हा घेऊ शकत नसाल तर काय करत असेल, नावच बदलून हे जॉईन व्हायचे. स्ट्रेंज. So, the same thing was true about other stokers also and all of them were rehired with different names. And tasat je dusre de stokers hote, Pete Mendonza asel, nantar Ortiz asel, tya sarke jari te stokers hote te pan kay dusrya navane kay zale, bharti zale. Then the chain of resignation and rehiring service with the new change names continued. Parat nantar hiis process puna suru zali. 4 दिवसाने ते काय करायचे, रिझाईन करायचे आणि पुन्हा नावाने काय करायचे, जॉईन व्हायचे. असं ते पुन्हा चेंज सुरू झाली. विद इन अ वीक द पेरोल लुक लाईक हिस्ट्री ऑफ लॅटिन अमेरिका. आणि पेरोलची ही जी हिस्ट्री आहे ती लॅटिन अमेरिकेसारखी कुणाला वाटू लागली, रायटरला वाटू लागली. फायनली लॅरी अँड द नॅरेटर वेंट टू द हेड ऑफिस अँड एक्सप्लेन द ग्रेव्ह सिच्युएशन टू द सुपरिटेंडेंट इन द ऑफिस. आणि त्याच्यानंतर लॅरी आणि रायटर हे दोघं काय मेन ऑफिसला गेले आणि तिथल्या मेन ऑफिसरला सांगितलं की जे घडतं आहे ते सांगितलं की तुम्ही कोणताही नियम बनवला तरी ते नियम तोडण्यात काय आहेत, सक्षम आहेत. आणि देन कंपनी नलिफाईड ऑल इट्स प्रिवियस ऑर्डर्स. कंपनीनं काय केलं की नलिफाय म्हणजे सगळे काय ते ऑर्डर काय केले, कॅन्सल करून टाकले. And now, there were no rules anymore. आणि तिथं कोणतंच आता रूल नव्हतं पहिल्यासारखंच. 20 आणि 5 तारखेला पगार आणि अधूनमधून तुम्ही कधीही पैसे उचलू शकता, असा सुरुवातीला जो नियम होता तोच नियम पुन्हा लागू करण्यात आला. सो लॅरी टोल्ड देम वर्कर्स टू चूज देअर बेस्ट नेम्स फॉर ऑल टाईम अँड जॉईन देअर ड्युटीज. त्याच्यानंतर लॉरीने काय सांगितलं की तुम्ही काय करा, तुमचं एक चांगलं नाव तयार करा आणि कायमचं ड्युटीवर जॉईन व्हा. The Mexican workers were pleased to know this. नंतर मेक्सिकन वर्कर्सना ते ऐकून आनंद झाला आणि ते काय झाले, रिजॉईन झाले. इंटरेस्टिंग स्टोरी आहे मित्रांनो. आपण पण कधी कधी असं फेस केलं असेल, नाव बदलून असेल किंवा नाही का मधला रस्ता वगैरे काढून कधीतरी काय करतो, आपण करतो कसं तरी. कधी कधी आपण काय करतो, मित्रांचं लायसन वगैरे घेऊन जातो, असं होतं कधी कधी करतात. हे पण इथे दाखवलं आहे की ते दुसऱ्याचे आयडेंटिटी करून पण ते काय करतात, पेरोल वगैरे मंजूर करून घेत असतात. सो स्टुडंट्स, दॅट्स इट फॉर टुडे अँड आय एम गोइंग टू गिव्ह यू इम्पॉर्टंट क्वेश्चन फ्रॉम दिस टॉपिक. इन द डिस्क्रिप्शन बॉक्स आय एम गोइंग टू प्रोव्हाइड अ लिंक, क्लिक दॅट लिंक अँड डाउनलोड द PDF अँड राईट क्वेश्चन्स इन युअर नोटबुक. And post in our WhatsApp group. Thank you very much.